गेल्या काही काळात आपण बघितलं तर मराठी फिल्म इंडस्ट्री ही कात टाकताना आपण बघतोय. एक सासबहू टाईपचा एक फिल्मचा एक काळ होता आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या आशयाच्या वेगवेगळ्या विषयाच्या फिल्म येत आहेत आणि त्यामुळं मराठी फिल्म इंडस्ट्री ही कुठेतरी साऊथच्या किंवा हिंदीच्या तोडीस तोड आहे. हम भी किसी से कम नाही हे आपण दाखवून दिले आताच्या अलीकडच्या काही सिनेमांमधून. आणि अशीच एक मूवी येते ज्या मूवीचं नाव आहे प्रीत अधुरी. आता नेमकी ही प्रीत अधुरी काय आहे हे आपण या सगळ्या टीम कडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल एस मध्ये. सो आपण मूवी बद्दल जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आपल्याला या मूवीच्या डिरेक्टर आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही मूवी नेमकी काय सिच्युएशनल झाले. आणि मी ऍज अ रायटर शिवंकर नावाने ज्यावेळेला मी रायटिंग केलं तर मला माहिती होतं आणि मला अपेक्षित होती की अशी गाणी अशा पद्धतीची असली पाहिजेत. तर तसं लिहिणारे लिरिसिस्ट मिळत नव्हते. मग पहिलं गाणं आम्ही केलं जवळपास 3-4 महिने मेहनत केली, गाणं बनतच नव्हतं. हिरोईनची आणि माझी भेट फक्त 10 मिनिटांची आहे. मी तिच्या प्रेमात पडलोय. मग 10 मिनिटांच्या प्रेमासाठी काय गाणं असलं पाहिजे. जन्मजन्मीची कथा वगैरे ते ठीक आहे पण घडलेलं वगैरे असं ते असं वाटायला लागलं की नाही मजा नाही. मग काय करू म्हटलं मी बघतो काय ट्राय करू आणि तो काहीतरी योग जुळून आला आणि मग ते ऑटोमॅटिकली होत गेलं आणि खूप चांगलं झालं ते. आणि शशिकांत पवार सर सोबत होते, कुणाल गांजावाला सरांचं जे गाणं लिहिलं तुझ्या नजरेने, तर ते आम्ही दोघांनी सुरुवातीला लिहिलं मिळून, ते खूप चांगलं झालं. आणि मग बाकीची गाणी मग ज्या वेळेला तो थोडासा कॉन्फिडन्स आला की अरे खूप सुंदर झालं. कुणाल सर पण बोलले लाईन लाईन लिहायचे आणि नंतर आम्हाला सांगायचे करेक्शन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ते आवडलेलं साधना सर्वम मी गायलेलं गाणं माझ्या साधना. तर खूप सुंदर गाणी झालेली आहेत. सुदेश भोसले सरांनी ही गायलं आहे. साधना सरगम नाम आहेत, शाहिद माल्या सर आहेत, कुणाल गांजावाला सर आहेत, जावेद अली सर आहेत. तर गाणी खूप श्रवणीय आहेत, खूप सुंदर चित्रीकरण झालेलं आहे आणि मजा येईल गाणी बघायला सुद्धा आणि खूप चांगलं झालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे स्पेशल ते गाणं आहे ना, मला आता ज्यावेळी मी पाहिलं आणि ऐकलं त्यावेळेस मला असं वाटतं की जनरलीचीच चाल थोडीशी आपल्याला एखाद्या गायकाला ती पकडताना जड पडत असेल. कधीतरी शब्दही त्या गाण्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने शब्दाला ह्या शब्दाला वजन देताना त्या शब्दाला खूप छान गायलेलं. मला असं वाटतं की इतकं माझ्या दृष्टिकोनातून ते खरं त्यांना त्यांच्या वाटेला आलेलं कठीण गाणं होतं पण त्यांनी उत्तम गायलं. सो प्रेक्षकांना मला सांगायचंय की एका 23 तारखेला एक वेगळाच सिनेमा येतोय. तसं वेगळाच का म्हणतोय मी कारण आता तुम्ही जे म्युझिक बद्दल बोललाय ते खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण एवढ्या दिग्गज गायकांनी गायलेली गाणी आहेत. म्युझिक तर आहेच आणि स्टोरी पण आम्ही ऐकलेला तुमच्याकडे थोडी टीज झाली आहे पण एक सस्पेन्स अजूनही आहेच. भलेही ते सिक्स सेन्स वाला किंवा असं बरंच काही टीज झाले पण ते बघणं खूपच मजेशीर असणार आहे. नक्कीच लव्ह स्टोरी हा सगळा अशा पद्धतीची फोडणी ह्या सिनेमाला मिळाली आहे त्याच्यामुळे हा सिनेमा काय असेल हा प्रेक्षकांनी जरा जस्ट इमॅजिन करायचा. सो येत्या दिवाळीच्या आधीच 23 सप्टेंबरला सगळ्या सिनेमागृहात फटाके फुटणार आहे आणि ब्लास्ट होणार आहे थोडक्या दिवाळी साजरी होणार आहे. सो तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी 23 तारखेला हा सिनेमा जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत खूप छान गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.